अरे हा मी गेलो होतो बाबरी पाडण्याकरता याचा मला अभिमान आहे अरे उद्धवजी एकोणीसशे ब्याण्णव साली फेब्रुवारीत मी नगरसेवक झालो जुलै मध्ये मी वकील झालो आणि डिसेंबर मध्ये नगरसेवक ॲडव्होकेट देवेंद्र फडणवीस बाबरी पाडायला गेला होता सहलीला चला सहलीला चला सहलीला चला नाही अरे लाठी मंदिर वही आएंगे ये कहते हुए हुए गए थे क्या कहते लाठी खाएंगे मंदिर वही बनाएंगे, गे गे बनाएंगे। तुम्ही गेले होते सहलीला आम्ही तो गेलो सहलीला अरे तेमातर तर सोळाच त्याच्या एक वर्ष आधी ज्यावेळी पहिली कार सेवा झाली आणि आमच्या कोठारी बंधूंना त्या ठिकाणी मारलं तरी देखील भगवा झेंडा त्या बाबरी थाचाच्या वर आमच्या कोठारी बंधूंनी लावला त्याही कारसेवेला हा देवेंद्र फडणवीस गेला होता आणि नुसता गेलाच नव्हता अनेक दिवस बदायूच्या जेलमध्ये देखील होता आज भी बदायू के जेल की वो सलाखे याद है जहां पर हम राह देखते थे कि चलो हम तो पहुंचे हैं कोई तो शिवसेना वाला पहुंचेगा 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 कोई नहीं आया हम इंतजार करते रहे कोई नहीं आया अरे नाही नहीं आधी एकोणिव्या वर्षी त्या ठिकाणी काश्मीरमध्ये हिंदूंवर अत्याचार चालू झाला तर विद्यार्थी परिषदेसोबत त्या काश्मीर मध्ये देखील जाऊन आतंकवाद्यांचा मुकाबला करण्याकरता तिथे मनोबल वाढवण्याकरता गेलेला हा देवेंद्र फडणवीस आहे आम्ही फाईव्ह स्टारच राजकारण नाही केलं जमिनीवरच राजकारण केलंय और जब भी जाते थे जेमा जेमा गेलो तिकीट काढायला पैसे होते पण ठरवलं राम तिकीट काढून जाऊ कधी तिकीट काढलं नाही कुठल्या हॉटेलला झोपलो नाही झोपलो तर प्लॅटफॉर्म वर झोपलो तर त्या ठिकाणी फुटपाथ वर झोपलो तर मंदिरामध्ये सगळ्यांसोबत संघर्ष केला गोळ्या चालताना पाहिल्या लाठ्या मारताना पाहिल्या लाठ्याही खाल्ल्या म्हणून इथपर्यंत पोचलो सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालेलो नाही आणि जेव्हा त्या अयोध्यामध्ये बाबरी ढाचा पडत होता आणि आम्ही म्हणत होतो लाठी गोरी खायगे मंदिर वही बनायगे तेव्हा सांगा शेपट्या कोणी टाकल्या होत्या आणि कुठे टाकल्या होत्या कोणी टाकल्या होत्या आणि कुठे टाकल्या होत्या आम्हाला एकदा सांगा उद्धवजी आणि म्हणून कार सेवको का मजाक उडाने वालो कहना चाहता हूं अरे जब भी इस देश को आवश्यकता होगी हम फिर कार सेवक बनकर जाएंगे और इस देश की धर्म को संस्कृति को और सुरक्षा को उसकी रक्षा करने के लिए हम जाएंगे